शिव प्रताप मल्टी स्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा। आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार। धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी। तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्राऊल एकाच छताखाली। आपली शिवप्रताप मल्टी स्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या गृहस्थ डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे। आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे। आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा। जयाद्रीचा संपाष्टी उत्सव धिमाकात संपन्न। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। जेजुरीगड विद्युत रोषणाईने उजळून निघाला। लोकदैवत आणि महाराष्ट्राचे कुलस्वामी असलेले बहुजनांचे दैवत खंडोबा देवाच्या संपाष्टी उत्सवाची सांगता सोमवारी झाली। यानिमित्त गेले 6 दिवस जेजुरीगडावर धार्मिक सांस्कृतिक उत्सव आणि मोफत अन्नदान करण्यात आले। जयाद्रीच्या माथ्यावरील जेजुरीगडास श्री मार्थंड देवस्थान ट्रस्टच्या नावाने आकर्षक अशी विद्युत रोषणाईंची सजावट केल्याने जयाद्रीचा आसमंत प्रकाशमय झाला होता। खंडोबाच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट तर संपूर्ण 6 दिवस धार्मिक विधी करण्यात आले होते। शिवशंकराने मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला मार्तंड भैरवचा अवतार धारण करून 6 दिवस मणी आणि मल्ल या राक्षसांचे महायुद्ध केले। याच दिवशी मार्तंड भैरवाने या भयंकर राक्षसाचा वध केला, म्हणजेच चांगल्याने वाईटावर विजय मिळवला म्हणून संपूर्ण देवगणांनी त्या दिवशी खंडोबा देवावर चाफ्यांच्या फुलांची स्वर्गाहून पुष्पवृष्टी केली। म्हणूनच या दिवसाला चंपाष्टी असे म्हणतात अशी आख्यायिका सांगितली जाते। पौराणकाळापासून आज हा उत्सव साजरा केला जातो। आजही सामाजिक ऐक्याची साक्षी देणाऱ्या या बहुजन देवता खंडोबा गडावर राज्य व राज्याबाहेरील भाविक आपला कुलधर्म कुलाचार करिता येतात आणि हा उत्सव साजरा करतात। श्री मार्तंड देवस्थान व पुजारी सेवक मंडळाने 6 दिवस या उत्सवाचे आयोजन केले होते। एळकोट एळकोट जय मल्हार, खरी गर्जना आणि या गर्जनानं अवघी जेजुरी धुमधुम गेलेली। खऱ्या अर्थानं जेजुरीच्या खंडोबाचा आज चंपाषष्टी हा महत्वाचा सण मानला जातो। चंपाषष्टी पुराण ग्रंथानुसार या वेळी या दिवशी श्री शिवशंकरानं खंडोबाचा अवतार घेतला, मार्तंड भैरवाचं रूप घेतलं आणि मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला आणि म्हणूनच या दिवशी त्यांना विजय प्राप्त झाला। या विजया दिवसालाच चंपाषष्टी असं म्हटलं जातं। अजून एक खास वैशिष्ट्य, विजय प्राप्त झाला म्हणून 33 कोटी देवाने स्वर्गातून चाफ्यांच्या फुलांची उधळण केली आणि म्हणूनच चंपाषष्टी असंही म्हटलं जातं। आज मात्र या सणाला वेगळं स्वरूप आलेलं आहे, एक वेगळं रूप प्राप्त झालेलं आहे। अगदी विद्युत रोषणाईने गड सजवण्यात येतो। सकाळी दुपारी होते, दुपारी नंतर अभिषेक होतो आणि या सगळ्या गोष्टीनंतर मात्र खंडोबाचा भंडारा उधळून लाखो लोक जय जयकार करतात। केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या विविध राज्यातून विविध ठिकाणाहून लोक या खंडोबाच्या दर्शनाला येतात। कर्नाटकमध्ये मैलार, आंध्रमध्ये मलांना, मध्य प्रदेशमध्ये मार्तंड भैरव अशा विविध नावात विविध रूपात आपला खंडोबा नांदत असतो आणि म्हणूनच संपूर्ण भारतातून राज्यातून येणारे लोक खंडोबाचा जय जयकार करत असतात। श्री विजयकुमार हरिश्चंद्रे, जेजुरी। चंपाषष्टी, आज चंपाषष्टी हा जेजुरीचा खूप महत्वाचा सण मानला जातो। या दिवशी श्री शंकराने खंडोबाचा अवतार घेऊन 2 राक्षस मणी आणि मल्ल यांचा वध केला होता। पुराण ग्रंथानुसार हा सण खूप महत्वाचा आहे जेजुरीसाठी। या दिवशी पूर्ण जेजुरीमध्ये कुलाचार आणि कुलधर्म केला जातो। कुलदैवत आणि बहुजनांचा लोकदेव श्री खंडेरायाचा चंपाषष्टी उत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या चंपाषष्टी सोहळ्यामध्ये 6 दिवसांमध्ये लाखो भाविकांनी श्री खंडेरायाचं दर्शन घेऊन पुजारी वर्गाच्या वतीनं जो महाप्रसाद अन्नदान ठेवलं होतं त्याचा लाभही घेतला। खऱ्या अर्थानं आम्ही चंपाषष्टीकडे निश्चितच एक वेगळ्या दृष्टीने पाहतो। स्वस्त म्हणून या चंपाषष्टीच्या दीपमाळे आपण पाहताय, त्या दीपमाळी पेटवण्याचं काम चंपाषष्टी दिवशी केलं जातं, परंतु त्या माध्यमातून या चंपाषष्टीचा उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील भाविकांना मी आणि प्रशासनाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की हा फार मोठा लोकसोहळा आहे, लोक उत्सव आहे। या माध्यमातून या गडकोटाची निश्चितच भविष्यकाळामध्ये
जीर्णोद्धार झाला पाहिजे, भाविकांना अनेक सुविधा आपण कशा देऊ शकतो यासाठी या चंपाषष्ठीच्या माध्यमातून आपण विचार केला पाहिजे। आलेल्या सर्व भाविकांच्या देवस्थानच्या वतीनं सर्व सोयीसुविधा पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्व चोख बंदोबस्त या ठिकाणी। देवस्थान विश्वस्त संदीप जगताप, पंकज निकुळे, तुषार सहाने, ॲडव्होकेट शिंदे यांनी जातीने लक्ष देऊन भाविकांच्या सोयी सुविधा पाहिल्या, तर जुनागड कडे पडदार येथील खंडोबा मंदिरास ही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। संदीप लवे, वज्रधारी न्यूज, रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे। संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी। 60,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मॉलमध्ये सर्व ब्रँड एकाच छताखाली। रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली।